नमस्कार, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण राजेंद्र काटे, मुक्काम पोस्ट कुसेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथे यांच्या कार्लेच्या प्लॉटवर आलेलो आहेत. त्यांनी आजपर्यंत कलिंगड, काकडी तसेच पपईसाठी आपल्या बावस्कर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. आज आपण कार्लेच्या प्लॉटवर आलेलो आहेत आणि कार्लेच्या प्लॉटला पण ते सुरुवातीपासून डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचा वापर करत आलेले आहेत. डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे कार्ल्याच्या प्लॉटला दर्जेदार व भरघोस उत्पन्न मिळालेले आहे. अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव राजेंद्र बबन काटे, मुक्काम पोस्ट कुसेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. या ठिकाणी आपलं क्षेत्र एकूण 31 एकर क्षेत्र आहे आपलं. या ठिकाणी आपण 1 एकरामध्ये कार्ल्याची लागवड केलेली आहे. 7 बाय 2.5 फुटावरती आपण 28/10/2021 कार्ल्याची लागवड केलेली आहे. या ठिकाणी आपण 1 एकर क्षेत्रामध्ये 27 बियाची लागवड केलेली आहे. या ठिकाणी आपण नुनेस कंपनीचं US 13-15 या वाहनाची लागवड केलेली आहे. या ठिकाणी आपण लागवडीपूर्वी सेंद्रियमध्ये बावस्कर टेक्नॉलॉजीचं कल्पतरू हे सेंद्रिय खत आपण वापरलेलं आहे. या ठिकाणी आपण बीज प्रक्रियेच्या वेळेस आपण बियाणं जर्मिनेटरमध्ये बीज प्रक्रिया करून लागवड केलेली आहे यामध्ये. आणि 15 दिवसानंतर आपण जर्मिनेटर आणि 1919 ड्रिंचिंग केलेली आहे. या ड्रिंचिंगमुळे जर्मिनेटरचं ड्रिंचिंग केल्यामुळे या ठिकाणी रोग प्रतिकार शक्ती त्याचबरोबर जोमदार वाढ अशी झालेली आहे कार्ले या पिकाची. या ठिकाणी आपण आपला सदर प्लॉट हा 20 दिवसाचा झाल्यानंतर जर्मिनेटर, क्रॉप शॅनर, थ्रायवर, रायपनर, प्रिझम, हार्मोनी याचा स्प्रे आपण घेतलेला आहे. ह्याच्यामुळं काळोखी किंवा जोमदार वाढ झालेली आहे पिकाची. त्यासोबत या खतामध्ये दुसरी फवारणीसाठी आपण सेटिंग या अवस्थेमध्ये प्रोटेक्टेड पी या औषधाचा आपण वापर केल्यानंतर आपल्याला त्याचबरोबर सेटिंग, त्याचबरोबर मधमाशी आकर्षित जास्त प्रमाणात झालेली आहे. त्याचबरोबर आपण नंतरची फवारणी क्रॉप शॅनर, थ्रायवर, रायपनर, प्रिझम या फवारणी सेटिंग अवस्थेमध्ये घेतल्यामुळे सेटिंग पण चांगल्या प्रकारे झाली. त्याचबरोबर काळोखी किंवा तजेलदारपणा प्लॉटला किंवा पानाची आकारमान चांगल्या प्रकारे वाढलेले आहे. त्याचबरोबर आपण भुरी डावणी यासाठी बावस्कर टेक्नॉलॉजीचं हार्मोनी हे औषध वापरून त्यावरती आपण प्रतिबंधक उपाय असा केलेला आहे. त्याचबरोबर फळांची आकारमान, साईज, क्वालिटी यासाठी आपण क्रॉप शॅनर, थ्रायवर, न्यूट्रोटॉन या सेंद्रिय औषधांचा आपण वापर केलेला आहे. या ठिकाणी आपला प्लॉट हा 1.5 महिना झाला चालू झालेला आहे. आतापर्यंत आपल्याला ऍव्हरेजली उत्पादन 6.5 ते 7 टन ऍव्हरेज आपल्याला उत्पादन मिळालेलं आहे. आणि इथून पुढे पण आपला प्लॉट कमीत कमी 1 ते 1.5 महिना चालू शकतो. अजून पण आपल्याला 7 ते 8 टन उत्पादनाची अपेक्षा आहे आणि माल एवढा माल निघू शकतो. या हिशोबाने आपल्याला 15 ते 16 टन उत्पादन निघू शकेल असा आपल्याला आत्मविश्वास आहे. बावस्कर टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला उत्पादनासाठी कमीत कमी 50-55-60 रुपये दर मिळालेला आहे. अजून पण हेच दर आणण्याची शक्यता आहे. एकूण उत्पादन जर 15-16 टन जर आपण पकडलं तर याचा रेट जर काढला आपण तर 55-60 रुपये रेटचे जरी सरासरी काढले तर एकूण अमाऊंट 8-8.5 लाख रुपये होते. यातून जर खर्च वजा मायनस केला 1.5 लाख रुपये तरी आपल्याला कमीत कमी 7-7.5 लाख रुपये निव्वळ नफा होऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला या प्लॉटसाठी बावस्कर टेक्नॉलॉजीचे आदमाने साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून प्लॉटला व्हिजिट देऊन चांगल्या प्रकारे असं मार्गदर्शन केलेलं आहे. मला एक शेतकऱ्यांना एवढीच विनंती सांगायची की बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी बावस्कर टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादनामध्ये वाढ करण्याचं काम केलं पाहिजे. मी बावस्कर टेक्नॉलॉजीचा खूप खूप आभारी आहे.